मागील 2 दिवसांपासून लातूर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील अनेक भागात हलका पाऊस पडून गेला होता. मात्र मध्यरात्रीनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने झोडपून काढल्यामुळे भाजीपाला मातीमोल झाला आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर शहर, औसा, निलंगा, वलांडी परिसरातील सायंकाळच्या सुमारास वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी लाईट गुल झाली आहेत. दिवसभर कडाक्याचे ऊन होते, त्यानंतर दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. मात्र शेतीला या पावसाने फटका बसला आहे. भाजीपाला आणि फळबागांचे नुकसान. लातूर जिल्ह्यातील शिरोळअंपाळ तालुक्यातील बिबराळ शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. यामध्ये टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले. नेमकं काय नुकसान झाले या शेतकऱ्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून बघा. ही शेतकऱ्याची नुकसान रात्रीच्या पावसामुळं आणि वारं कावर सुटून जे काही टमाट्याची नुकसान झालेली आहे ती फारशी नुकसान अशी झालेली आहे की आम्ही पहिलं भाव नसताना 1 रुपयानं टमाटे विकलं आणि जे आहे ती बी टमाटं आता काढून घेऊ म्हणलं तर रात्रीच्या वारं कावर आणि पावसाने इतकी नुकसान झाली की टमाट्याला आहे त्या टमाट्याला चिरा मारतात आणि आता पाऊस पडण्यामुळं ती टमाटं नाशण्याची शक्यता आहे. तरी सरकारनं आम्हाला शेतकऱ्याला आणि ह्या बागायतदारला होता होईल तेवढे ह्यांची काळजीपूर्वक विचार करावं. कारण असा शेतकरी तर आम्ही असंच भाजीपाला करत गेलो, वर्षाला असं 2-2, 4-4 लाख तर 5-5 एकरमध्ये तर आम्ही असं घालत गेलो की वाऱ्या कावरामुळं जास्त पाऊस पडण्यानं यो काही मालाची चिऱ्या बघा, यो काही रात्रीच पडलंय तर यो काही बघा, यो काही फळं, यो काही झाडाचे फळं आहेत, यो काही काढलेले बघा, यो काही इथून का यो काही आता हे अजून ऊन लागलं की यो काही चिरून पार वाटू व्हायची शक्यता. आम्ही आता कसं करायचं, त्याची नुकसान भरपाई कशी भागवायचं, कसं पुढे शेतकऱ्यांना अजून मोहरली पिकं कशी लावायची, ह्याची नुकसान भरपाई शासनानं आम्हाला तुरंत द्यावं, सहकार्य करावं. एवढं टमाट्यावर हो का बघा, हो काही रात्रीच्या पावसाचा प्रकार आहे बघा, हो काही माल कसा चिरला आहे, हो काही ताजे, हो काही रात्री पावसानं पडून, हो काही चिरून, हो काही नुकसान झालेली आहे. एवढी विनंती आहे सरकारला की बाबा आम्हाला टमाटेवाल्याला होता होईल तेवढं बचवा, नाही तर आम्ही पुढे टमाटे लावण्याची आमची काही अशी मनस्थिती राहणार नाही. आणि आम्ही काही एवढं खर्च करून आम्हाला न पीक झाल्यामुळं आमची भयान नुकसान झाली आहे. एका बघा फळ एक आमचा पार एक आडवा पडून एक रात्रीच्या ते चिरल्यात नासून गेल्या टमाटे पार सगळ्या रानाखाली असं पार सारवण झाले झाले हे आणून ठेवलं होतं म्हणजे आता इथं ह्याचं बी पार ही होऊन गेलेलं आहे. आम्हाला काहीतरी शासनाची आम्हाला मदत मिळावं. एका ही पावसामुळं असं झालेलं आहे. एकतर 2 एकर टमाटा आतापर्यंत कडू मला ना आम्ही भावामुळं विकायचं नाही. आताही पहिल्या तोडा केला, 2 दिवस झालं पाऊस चालू आहे, पावसात सगळं सत्यानाश झाला आहे शेतकऱ्याचा. ह्या काहीतरी आम्हाला मदत मिळावं शासनाची. ऋषिकेश होळीकर, न्यूज 18 लोकल, लातूर.